ब्रिगेड सह्याद्री सर्व आदिवासी संघटना आणि समस्त आदिवासी समाज यांच्या संयुक्त विद्यमान जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी महादेव कोळी चौथरा अर्थात आदिवासी चौथरा जुन्नर ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणापर्यंत पायी उलगुलान काढण्यात आलेला आहे. घोडेगाव या ठिकाणी बिरसा ब्रिगेड पुणे जिल्हा यांच्या वतीनं आयोजित मीटिंगमध्ये राज्य शासनानं 29/11/2022 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन अधिसंख्य पदावरती बोगस आदिवासींना दिलेले संरक्षण आणि खऱ्या आदिवासींच्या तोंडाला फक्त पाणी पुसणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात बिरसा ब्रिगेड सह्याद्री सातपुडा सर्व आदिवासी संघटना आणि सर्व आदिवासी समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं कोळी महादेव चौथरा अर्थात आदिवासी चौथरा शिवनेरी जुन्नर ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी उलगुलान शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर 2022 ते रविवार दिनांक 11 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात आली आहे की आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी या उलगुलानमध्ये सामील व्हावं असं आवाहन यावेळेस करण्यात आलं आहे. क्रांती सूर्य महामानव धरती आबा कर पुकार कळवणाचा महानायक अंत क्रांतिकारक रघुज भागरक कर पुकार अरे बोगस हटव अरे आरक्षण आमच्या हक्काचं मी प्रवीण बुधाजी पारधी बिरसा ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष 29/11/2022 रोजी जे काही महाराष्ट्र सरकार आहे या महाराष्ट्र सरकारने 75,000 बोगसांना जे आदिवासींचे खोटे दाखले देऊन या शासकीय सेवेमध्ये आदिवासींच्या सेवांचा लाभ घेत आहेत की ज्यांना न्यायालयाने 2017 यांना पदावरून पूर्णपणे कमी करण्याबाबत निर्णय दिलेला असताना सुद्धा आत्ताच्या या सरकारने या बोगस आदिवासींना पाठीशी घालून या सर्वांना का या सेवेमध्ये बोगस आदिवासी म्हणजे म्हणजे जे आमचे खोटे दाखले घेऊन कामाला लागलेले आहेत की ज्यांचे जे ओरिजिनली आदिवासी नसून खोटे दाखले किंवा खोटी कागदपत्र जमा करून हे तुम्हाला कधी कळलं हे खूप दिवसांपासूनचा लढा आहे हा. तर या कोर्टाने दिलेल्या निर्णयाला सुद्धा सध्याच्या सरकारने केराची टोपली दाखवून जी काय 75,000 बोगस आदिवासी आहेत त्यांना अधिसंख्य पदांवरती कायम करण्याबरोबरच त्यांना शासकीय सेवेच्या सर्व ज्या काही सेवा मिळतात या सर्व सेवा देण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे हा निर्णय घेत असताना हा निर्णय आम्ही मानवतावादातून घेत आहोत असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. परंतु जे काही मूळ आदिवासी आहेत जे काही खरे आदिवासी आहेत यांच्याबद्दलचा मानवतेचा दृष्टिकोन मात्र या ठिकाणी विसरला जात आहे आणि जे काही आदिवासींवरती अन्याय या निर्णयामधून होत आहे या निर्णयाचा धिक्कार करण्यासाठी या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बिरसा ब्रिगेड सह्याद्री आणि त्याचबरोबर सर्व आदिवासी सहयोगी संघटना यांच्यामार्फत दिनांक 9/11 ते 11/12 या 3 दिवसांमध्ये जुन्नर महादेव कोळी चौथरा या ठिकाणावरून 3 दिवसांमध्ये म्हणजे 11 रविवार दिनांक 11/12/2022 रोजी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे इथपर्यंतचा पायी मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चा हा सरकारचं लक्ष आपल्याकडे वेधावं या दृष्टीने आपण पायी मोर्चाचं आयोजन करत आहोत आणि काही काही पायात चप्पल पण नाहीये. या पायी मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं सर्व आदिवासी संघटनांनी सहभागी व्हावं असं या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो. जय आदिवासी. आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध बिरसा ब्रिगेड व सर्व सहयोगी संघटना त्याचप्रमाणे समस्त आदिवासी समाज यांच्यामार्फत सरकारने जे काही निर्णय घेतले आहेत आदिवासींना देशोदडीला लावण्यासाठी त्याबद्दल आदिवासी आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यावर एक धडक मोर्चा देत आहे. त्याचप्रमाणे बिरसा ब्रिगेड हा जुन्नर महादेव कोळी चौथरा शिवनेरी या ठिकाणावरून पुणे जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पायी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे. आज
या आज आदिवासी समाज हा हातामध्ये संविधान घेऊन लढत आहे, याचा अर्थ या सरकारने समजू नये की आम्ही हातामध्ये तीर कामटा घ्यायचं विसरलो आहे। आज सरकारच्या या निर्णयाचा आम्ही समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने, आदिवासी विचार मंच बिरसा ब्रिगेड यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो। जाहीर पायपाईज का मोर्चा पायपाईज का सरकारचं याच्यामध्ये कुठेतरी लक्ष वेधलं पाहिजे। आज हे सरकार झोपलेलं सरकार आहे। आज सरकार ज्या पद्धतीने या सत्तेमध्ये आलेले आहे आणि त्याच पद्धतीने हे त्यांचे निर्णय राबवत आहेत। तुमच्या मागण्या काय काय? आमच्या मागण्या बोगसांना जे त्यांनी आरक्षण हे केलेलं आहे, संरक्षण दिलेलं आहे, त्याच्यासाठी ते एक मागणी आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त जी आमची अधिसंख्यामध्ये रिक्त पदं आहेत, ती रिक्त पदं ही त्वरित भरण्यात यावीत। आणि अजून काय काय मागण्या आहेत त्या अजून हे सांगतील आता। न्यूज रिपोर्टर दत्ता नेटके, आज 24 तास, म्हाळुंगे पडवळ। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या